ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुन्नूर येथे परमपूज्य स्वामीनाथ महाराजांचा शतक महोत्सवी पुण्यतिथी उत्सव श्री क्षेत्र कुन्नूर येथे श्री विठ्ठल मंदिर श्री दत्त मंदिर श्री राम मंदिर श्री हनुमान मंदिर कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीनं श्री परमपूज्य सद्गुरू परमहंस स्वामीनाथ महाराज यांचा शंभरवा शतक महोत्सवी पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला प्रारंभी दिनांक तेवीस रोजी सकाळी परमपूज्य डॉक्टर संजय अरुण पंत बाळेकुंद्री अकोळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन ध्वजारोहण व स्वामीनाथ महाराजांच्या फोटोचं पूजन करण्यात आलं सायंकाळी हरिभक्तपरायन रामचंद्र कुलकर्णी यांचे प्रवचन झाले दुपारी व रात्री भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला दिनांक चोवीस रोजी सकाळी श्री गुरु चरित्र अध्याय पठण घेण्यात आलं सायंकाळी हरिभक्तपरायण एम पी पाटील यांचे प्रवचन दुपारी व रात्री भजनी मंडळाचा हरिजागर हा कार्यक्रम झाला दिनांक पंचवीस रोजी सकाळी भाऊसो पाटील उमळवाडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आलं त्यानंतर रावसाहेब सुतार प्रथमेश सुतार भारत सुतार यांच्या वाड्यातून श्रींच्या पादुका पालखी मिरवणुकीने विठ्ठल मंदिरात समाधी स्थळी आणून सुतार परिवाराकडून स्त्रीस अभिषेक व वस्त्र अर्पण करण्यात आलं सायंकाळी प्राध्यापक गणेश शिंदे यांचे प्रवचन पार पडलं दुपारी व रात्री भजनी मंडळाचा हरिजागर झाला दिनांक सव्वीस रोजी सकाळी विजयराव जाधव यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली त्यानंतर भजन नामस्मरणात समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी दत्त देवस्थान आडीचे परमपूज परमात्मराज महाराज यांचे आशीर्वचनपर मार्गदर्शन झालं सायंकाळी परमपूज आबासाहेब देसाई निरंजन आश्रम मौजे बडगाव यांचे प्रवचन व रात्री हरिजागर करण्यात आला दिनांक सत्तावीस रोजी सकाळी श्रींच्या पादुका पालखी मिरवणुकीने सुतार वाड्यात पोहोच करून भजन व आरती करून या उत्सवाची सांगता करण्यात आली हा सर्व सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी श्री परमपूज सद्गुरू परमहंस स्वामीनाथ महाराज शतकमहोत्सवी पुण्यतिथी उत्सव कमिटी विठ्ठल मंदिर दत्त मंदिर राम मंदिर हनुमान मंदिर कमिटीने परिश्रम घेतले महानकरी न्यूजसाठी कुन्नूरहून शीतल चौगुले